कोलकाता इथल्या सरकारी रुग्णालयात गेल्या आठवड्यात डॉक्टर तरुणीवर झालेला अत्याचार आणि हत्येनंतर या प्रकरणात न्याय मिळावा अशी मागणी करत देशातल्या विविध राज्यांमधले डॉक्टर्स आंदोलन करत आहेत. दरम्यान IMA अर्थात भारतीय वैद्यकीय संघटनेनं देखील याबाबत आपत्कालीन बैठक बोलवून 17 ऑगस्ट म्हणजे आज सकाळपासून 24 तासांचा देशव्यापी संप करणार असल्याचं जाहीर केलं आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू असतील, मात्र बाह्य रुग्ण विभाग सेवा पूर्णपणे बंद असतील असं संघटनेनं कळवलं आहे. फोर्डा ही संघटना देखील या संपात सहभागी असेल. या दुर्घटनेनंतर कोलकाता रुग्णालयात झालेल्या तोडफोडीचाही इंडियन मेडिकल असोसिएशननं निषेध केला आहे. राज्यातही या संपाच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात निदर्शनं सुरू आहेत. मुंबईत वरळी इथं MA पोद्दार रुग्णालयाबाहेर तसंच JJ रुग्णालयाबाहेर डॉक्टरांनी आणि परिचारिका संघटनेनंही संप पुकारून निदर्शनं केली आहेत. अकोल्यातही हा संप सुरू आहे. अकोल्यात IMA, इंडियन डेंटल असोसिएशन, राष्ट्रीय इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन, महाराष्ट्र रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन या संघटनांनी एकत्रित मूक निषेध मोर्चा काढला. या निषेध मोर्चात मोठ्या संख्येनं डॉक्टर सहभागी झाले. सेफ नाही त्यासाठी आणि त्यांना या साईडनी माहिती की काय होणार नाही, पण त्यांना फक्त सपोर्ट द्यायला आज आम्ही ते सगळे जमा झालो आहे. त्यामध्ये कुठलाही पेशंटला आम्ही कोणी त्रास देत नाही. एक त्रास होतो आहे लोकांना, पण आम्ही त्यांना सर्वांना सॉरी म्हणतो. पण एका दिवसासाठी आम्ही हे जे काही करतो आहे यामध्ये काहीतरी कोणासोबत म्हणजे सपोर्ट येईल, आवाज येईल की कोणीतरी त्यांच्यासाठी आहे. त्यामुळे काही ना काही गव्हर्नमेंट काहीतरी चेंजेस होईल ना काहीतरी जे लॉ आहे ते स्टिक करण्यात येईल. जी काही घटना झालेली आहे कलकत्त्याला त्यांचा आमचा पूर्ण महाराष्ट्र राज्यभरातील सगळ्या परिचारिकांना आम्ही त्यांचा निषेध करतोय. आणि जी काही मांडणी भूमिका घेतलेली आहे त्यांच्या सोबत आम्ही आहोत. त्यांची जी दिशा असेल त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही सध्या तरी आम्ही त्यांच्यासोबत पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे. याच्यानंतर काळी फित लावून आम्ही काम करणार आहे. आणि त्यांनी जर सांगितलं आम्हाला की आपण काम बंद करायचं आहे त्याहीसाठी आम्ही सगळं राज्यभरातून आमच्या नर्सेस त्यांना सपोर्ट करतील असं आम्ही महाराष्ट्राच्या परिचारिका संघटनेकडून सांगतोय.